नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संतोष कुमार रंगधळ या यूट्यूब चॅनलमध्ये. या माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. लातूर पॅटर्न प्रश्नसंच उत्तरसूची 12वी इतिहास हे सादर करत आहोत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने या अगोदर आपण महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी क्वेश्चन बँक 12वी इतिहास ची दिलेली होती. त्याविषयी आपण दोन भागामध्ये त्यावरती व्हिडिओसुद्धा केलेले आहेत आणि त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दोन्ही क्वेश्चन बँकची आणि आन्सर कीची लिंक दिलेली आहे. तर या ठिकाणी प्रामुख्याने पाहत असताना या लातूर पॅटर्न प्रश्नसंच उत्तरसूचीमध्ये अधिकचे प्रश्न देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि हे करत असताना प्रामुख्याने लातूर पॅटर्न संच प्रश्नसंच उत्तरसूची या ठिकाणी करत असताना आदरणीय प्राध्यापक फियम गिरीसर यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन लागलं. त्याचप्रकारे प्रामुख्याने हा जो लातूर पॅटर्न 12वी इतिहास प्रश्नसंच आहे, प्रामुख्याने आदरणीय प्राध्यापक गिरी फियम श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय तालुका रेणापूर जिल्हा लातूर यांनी त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि हा तयार करत असताना प्रामुख्याने वेळोवेळी चर्चा आणि सहाय्य करण्यासाठी त्यांनी मला माझी निवड केली, याबद्दल त्यांचा मी अतिशय ऋणी आहे. आणि त्या ठिकाणी हा प्रश्नसंच तयार करत असताना वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रामुख्याने गिरीसरांनी हा पूर्ण प्रश्नसंच त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्याला सहकार्य करण्याचं काम मी प्राध्यापक SR रंगधळ, हुतात्मा जयंत्र पाटील उच्च माध्यमिक विद्यालय हिमायतनगर जिल्हा नांदेड या ठिकाणी केलेला आहे. आणि हा त्या ठिकाणी एक प्रयत्न आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर हा प्रश्नसंच विद्यार्थी मित्रांनो पाहत असताना हा प्रश्नसंच नमुन्यादाखल तयार केलेला आहे. परिपूर्ण अभ्यासासाठी पाठ्यपुस्तकाचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे. आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा ताण न घेता अभ्यास चालू ठेवावा. या प्रश्नसंचामध्ये अनावधानाने काही चुका निदर्शनास आल्या तर शिक्षक विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाच्या सहाय्याने दुरुस्त करायच्या आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशासाठी हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आपलं स्वागत आहे लातूर पॅटर्न 12वी इतिहास प्रश्नसंच उत्तरसूची यामध्ये. तर आज आपण प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास याविषयी या पाठातील प्रश्नसंच आणि उत्तरसूची देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. तर सुरुवातीचे प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तर आपण आता सुरुवातीपासून प्रश्न पहिला अ या ठिकाणी पाहत असताना या ठिकाणी काही सूचना आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर कंसातील शब्द हे उत्तर दर्शवितात. या ठिकाणी आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये कशाप्रकारे प्रश्न येतो, प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा, याचा सविस्तर माहिती कशाप्रकारे उत्तर लिहायचं काय नाही, क्वेश्चन बँकमध्ये Part 1 आपण दिलेलं आहे आणि त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या ठिकाणी जे प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत हे कंसातील शब्द उत्तरे दर्शवले आहेत, परंतु आपल्याला वार्षिक परीक्षेमध्ये अशा प्रकारे उत्तरं लिहायची नाही. या ठिकाणी आपल्याला उदाहरणादाखल दिलेले आहे, आपल्याला पूर्ण पर्याय त्या ठिकाणी निवडून पुन्हा विधान त्या ठिकाणी पूर्ण करायचं. तर या ठिकाणी प्रश्न अमध्ये नंबर 1, मध्ययुगीन युरोपमध्ये शेवटच्या टप्प्यात रिकाम जागा भौगोलिक शोध
व धार्मिक सुधारणा चळवळ इत्यादी घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. हे पूर्ण वाक्य लिहून त्या ठिकाणी प्रबोधन रिकाम्या जागा मी आपल्याला लिहायचं आणि पूर्ण वाक्य लिहायचं. त्यानंतर पॅलेस्टाईनमधील रिकाम्या जागा व बेथलहॅम शहरे ज्यू ख्रिश्चन इस्लाम धर्मियांना पवित्र आहेत. या ठिकाणी जेरुसलेम हे त्या ठिकाणी रिकाम्या जागामध्ये लिहायचं आणि पूर्ण वाक्यामध्ये त्या ठिकाणी लिहायचं अंडरलाईन करू. त्यानंतर नंबर 3 1096 रिकाम्या जागा धर्मयुद्ध झाले तर पहिले धर्मयुद्ध झालेले आहे त्या ठिकाणी अंडरलाईन करून पूर्ण वाक्यामध्ये आपण लिहायचं. नंबर 4 दुसऱ्या महायुद्धात जिनियस तिसरा याने फ्रेंच राजा सातवा लुई व जर्मन सत्ताधीश तिसरा रिकाम्या जागा यांची मदत घेतली. या ठिकाणी उत्तर आहे कॉनराड. त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून पूर्ण वाक्य त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर नंबर 5 इजिप्तचा प्रमुख रिकाम्या जागा याने इसवी सन 1187 जेरुसलेम जिंकून घेतले. सलादिन याचं उत्तर आहे. त्या ठिकाणी आपण पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहून त्याला अंडरलाईन करायचं. या ठिकाणी उदाहरणादाखल कंसात उत्तरं दिलेली आहेत, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनी. गॅलिलिओने सुधारित तयार केली, काय केले, दुर्बीण तयार केली. त्या ठिकाणी उत्तरामध्ये लिहायचं आहे आणि पूर्ण वाक्यात लिहायचं. विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना पूर्वी ईश्वर केंद्रबिंदू होता, आता रिकाम्या जागा हा केंद्रबिंदू ठरला. तर त्या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये मानव लिहायचं, पूर्ण वाक्य लिहायचं पण अंडरलाईन करू. निकोलस कोपर्निकसने ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून रिकाम्या जागा आहे असे प्रतिपादन केले. सूर्यकेंद्रित याचं उत्तर आहे. पूर्ण वाक्यात लिहायचं, अंडरलाईन करायचं. इसवी सन 1440 रिकाम्या जागाने जर्मनीला पहिला छापखाना सुरू केला, जॉन्स गुटेनबर्ग. आणि पूर्ण वाक्य लिहून त्या ठिकाणी हे करायचं. त्याचं वेळोवेळी स्क्रीनशॉट सर्व विद्यार्थ्यांनी काढून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर 10 1451 रिकाम्या जागा पहिला छापखाना सुरू केला, इटलीमध्ये. त्या ठिकाणी उत्तर लिहायचं, पूर्ण वाक्य लिहून अंडरलाईन करायचं. प्रबोधन काळात जगाला मिळालेली रिकाम्या जागा ही सर्वोच्च देणगी होय. छपाईचा शोध ही त्या ठिकाणी उत्तर लिहित असताना प्रबोधन काळात जगाला मिळालेली छपाईचा शोध अंडरलाईन करायचं. ही सर्वोच्च देणगी होय अशा प्रकारे उत्तरामध्ये आपण वार्षिक परीक्षेत लिहायचं. कमी होमरची रिकाम्या जागा या ठिकाणी इलियड अशा प्रकारे लिहायचं, अंडरलाईन करायची. व ओडिसी ही महाकाव्य होती. ख्रिश्चन धर्मियांचा रिकाम्या जागा या ठिकाणी बायबल हा ग्रंथ पवित्र ग्रंथ होय अशा प्रकारे लिहायचं. आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये ऑप्शन दिलेले असतात, या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट उत्तरं या ठिकाणी दिलेले आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर लिओनार्दो दा विंची हा रिकाम्या जागामध्ये या ठिकाणी निसर्ग वैज्ञानिक होता, अंडरलाईन करायचं आहे उत्तरामध्ये आल्यानंतर प्रश्नावर. त्यानंतर 15 वायूचे घनफळ त्यावरील दाबाचा व्यस्त प्रमाणात बदलते, हे रॉबर्ट बॉईल अंडरलाईन करायचं, याने शोधून काढले. त्यानंतर अमेरिका खंडाचा शोध अमेरिको वेस्पुसी अंडरलाईन करायचं, याने लावला. त्यानंतर 17 गॅलिलिओ पूर्वी सूर्यावरील डागांचा उल्लेख इसवी सन 6 वराहमिहिर बृहस् संहिता या ग्रंथात केल्या, बृहस् संहिताला अंडरलाईन करायचं. नंबर 18 आधुनिक विज्ञानाचा जनक म्हणून गॅलिलिओ ओळखला जातो, गॅलिलिओला अंडरलाईन करायचं. 19 क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाही असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला 6 गुणासाठी आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये विचारलं जातो आणि त्याला ऑप्शन असतात. या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तर सूची दिलेली आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे. आणि उत्तर लिहित असताना सुद्धा पूर्ण वाक्यात आधुनिक विज्ञानाचा जनक म्हणून गॅलिलिओ अंडरलाईन ओळखला जातो अशा प्रकारे लिहायचं. हे सर्व सूचना
आणि सविस्तर व्हिडिओसाठी लिंक खाली दिलेली आहे. क्वेश्चन बँक प्रकरण पहिले याचं उत्तर सूची कशी लिहायची ते संपूर्ण पाहू शकता. त्यानंतर ब, प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या ठिकाणी दोन संच दिलेले आहेत. प्रत्येक संचामधील ब गटातील जोडी दुरुस्त करून लिहायचे. परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, परंतु या ठिकाणी या प्रश्नसंचमध्ये संपूर्ण चारीला चारी एक सूचना सर्वात महत्त्वाची विद्यार्थ्यांनी, की सर्व संचातील जोड्या ह्या या ठिकाणी दुरुस्त करूनच दिलेल्या आहेत तुम्हाला. परंतु अशा प्रकारचं या ठिकाणी चारीही जोड्या दुरुस्तच दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. परंतु आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये या चारपैकी एक जोडी ही कोणतीही चुकीची येऊ शकते हे आपण लक्षात घ्यायचं आणि ती चुकीची ओळखायची आणि त्या ठिकाणी आपण करेक्ट जी आहे ती त्या ठिकाणी लिहायची आहे. हे सर्वात या संचामधील सर्व या ठिकाणी लातूर पॅटर्नमध्ये चारीला चारी जोड्या ह्या योग्य दिलेल्या आहेत, दुरुस्त करून दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या सरावासाठी. तुम्ही कुठलीही पहिला आपण घेऊ, रोम अकॅडमी ऑफ द लिंग लाईट, या ठिकाणी दुसरं येऊ शकते ठीक आहे आणि ती जोडी चुकीची असते. परंतु या ठिकाणी चारीही जोड्या ह्या दुरुस्तच दिलेल्या आहेत हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. आणि ह्या ठिकाणी वेळोवेळी आपण स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन क्रमांक, त्यानंतर आता तिसरा, त्या ठिकाणी दुसरा आणि तिसराचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची सूचना, ह्या जोड्या संपूर्ण दुरुस्त दिलेल्या आहेत, परंतु आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये एक जोडी ही चुकीची येत असते हे लक्षात घ्यायचं आहे आणि ती आपल्याला ओळखायची आणि दुरुस्त करून जोडी लिहायची आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण चारीला चारी जोड्या ह्या दुरुस्त देण्यात आलेल्या आहेत. हे सुद्धा त्या ठिकाणी नंबर चार पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. त्यानंतर पाच क्रमांकाची जोडी ही या ठिकाणी सुद्धा संपूर्ण जोड्या ह्या दुरुस्त दिलेल्या आहेत, योग्य दिलेल्या आहेत, परंतु आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये त्या ठिकाणी एक जोडी चुकीची येत असते. परंतु या ठिकाणी सरावासाठी तुम्हाला अभ्यासासाठी सर्व जोड्या ह्या दुरुस्त दिलेल्या आहेत हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. स्क्रीनशॉट वेळोवेळी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर नंबर 9 क्रमांक, आणि संपूर्ण तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा, या संपूर्ण जोड्या ह्या या ठिकाणी दुरुस्त दिलेल्या आहेत, एकही चुकीची जोडी दिली नाही. परंतु आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये एक जोडी ब गटातली चुकीची असते ती दुरुस्त करून आपल्याला लिहायची असते उत्तर. आणि हा प्रश्न आपल्याला चार गुणासाठी आहे, चार संच विचारले जातात आणि वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, कंपल्सरी प्रश्न. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा अ, ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटना संबंधी नावे लिहा. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये प्रश्न दुसरा हा चार गुणासाठी चार विचारले जातात आणि उत्तरामध्ये कशा प्रकारे लिहायचा याचा व्हिडिओसुद्धा लिंकसुद्धा खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर एक उदाहरण घेऊया आपण या ठिकाणी नंबर एक. परंतु या ठिकाणी कंसामध्ये तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत या संचयामध्ये लातूर पॅटर्नमध्ये. मध्ययुगीन युरोपमध्ये शेवटच्या टप्प्यात प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्मसुधारणा चळवळ इत्यादी घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेलेला काळ किंवा युग, अशा प्रकारे उत्तरामध्ये लिहून त्या ठिकाणी प्रबोधन युग अंडरलाईन करून त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत तुम्हाला, याचासुद्धा स्क्रीनशॉट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये संपूर्ण सरावासाठी लिहून घ्यायचं आहे. आणि त्याचप्रकारे हे संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न आहेत ते आपल्या पुस्तकामध्ये शोधून त्याला अंडरलाईन करायचं आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रश्नांचा सुद्धा सराव होणार आहे, मोठे प्रश्नसुद्धा या ठिकाणी आपल्याला
दिलेले आहेत, याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एकूण या ठिकाणी 21 प्रश्न, त्यानंतर खाली सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत, एकूण 24 प्रश्न या ठिकाणी सरावासाठी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या ठिकाणी लातूर पॅटर्नमध्ये केलेला आहे. परंतु हा आपल्याला 4 गुणासाठी विचारला जातो, आणि उत्तर लिहित असताना जे वाक्य लिहायचं उत्तरामध्ये आणि पुढे डॅश करून त्या ठिकाणी आपण जे उत्तर आहे ते लिहून त्याला अंडरलाईन करायचं आहे. तर आपण 23 अभावत हस्त उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण अशा प्रकारे उत्तरामध्ये लिहून काय झालेलं आहे, औद्योगिक क्रांती अशा प्रकारे अंडरलाईन त्या ठिकाणी आपण करायचं आहे. यानंतरचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा ब, दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. तर दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान आपल्याला पूर्ण करायचं आहे, म्हणजे पहिलंसुद्धा वाक्य लिहायचं आहे आणि त्याला योग्य वाक्य कारण निवडून ते पूर्ण वाक्य करायचं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की योग्य कारण अधोरेखित केलेले आहे, म्हणजे अंडरलाईन केलेलं जे आहे या ठिकाणी अधोरेखित केलेलं ते योग्य कारण आहे. अशा प्रकारे आपण अंडरलाईन करायचं नाही परीक्षेमध्ये. परीक्षेमध्ये लिहित असताना प्रश्न दुसरा ब, नंबर 1, 11व्या शतकात ख्रिश्चन धर्मीयांनी 9 धर्मयुद्ध केले, कारण 4 पैकी 1 आपण शोधलेलं आहे, पुढे डॅश करून लिहायचं, इस्लाम धर्मीयांच्या ताब्यातील जेरुसलेम बेथलहेम शहरे परत मिळवण्यासाठी, आणि त्याला अंडरलाईन करायचं आहे. त्यानंतर नंबर 2, सामान्य जनतेचे धर्म युद्धांना पाठिंबा दिला, कारण असं लिहायचं आहे उत्तरामध्ये, आणि ख्रिस्ती धर्मगुरु पोपने धर्मयुद्धात सहभागी होणाऱ्या ना पापशालनार्थ विशेष सवलती जाहीर केल्यामुळे त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे किंवा पाठिंबा दिलेला आहे धर्मयुद्धाला. या ठिकाणी नमुन्यादाखल तुम्हाला अंडरलाईन केलेलं, पण अशा प्रकारे अंडरलाईन करायचं नाही. तर आपण तिसरं उदाहरण पाहू, युरोपीय धर्मयुद्धात इस्लामी सत्ताधीश विजयी ठरले, अशा प्रकारे उत्तरामध्ये लिहायचं, कारण म्हणून लिहायचं, आणि त्या ठिकाणी पोप व युरोपीय सत्ताधीशांनी धर्मयुद्धाकडे संकुचित हेतूने पाहिले, अशा प्रकारे अंडरलाईन करून लिहायचं आहे. बाकीचे ऑप्शन लिहायची गरज नाही, या ठिकाणी उदाहरणं दाखल दिलेलं आहे, तर याचासुद्धा वेळोवेळी स्क्रीनशॉट काढून घेऊन सराव करायचा आहे. त्याचप्रकारे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्या ठिकाणी आपण हे संपूर्ण दिलेले, छपाईचा शोध ही प्रबोधन काळात जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय, कारण 4 कारणापैकी 1 कारण आपण लिहायचं आहे. त्या ठिकाणी विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले यामुळे, अशा प्रकारे आपण दोन्ही वाक्य पूर्णमध्ये लिहायचे आहेत उत्तरामध्ये. त्यानंतर पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न तिसरा, कृतीपत्रिका आराखड्यामधील पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तरे लिहा. हा आपल्याला 5 गुणासाठी विचारला जातो, आणि या ठिकाणी 5 प्रश्न विचारले जातात. परंतु या ठिकाणी आपल्याला जास्तीचे प्रश्नसुद्धा या नकाशावरती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेले आहेत, आणि हे नकाशाच्या निरीक्षणावरील प्रश्नाचे उत्तरे कंसात किंवा प्रश्नाखाली दिलेली आहेत, ही सूचना आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे की या ठिकाणी लातूर पॅटर्नमध्ये तुम्हाला नकाशाच्या निरीक्षणावरील प्रश्नाचे उत्तर ही कंसात किंवा प्रश्नांच्या खाली दिलेली आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला पाहू, नकाशा कोणत्या विषयावर आहे, किंवा असा प्रश्न होतो, वरील नकाशाचे शीर्षक कोणते. या ठिकाणी झूम करून जर पाहिला आपण तर सागरी सफरींचा मार्ग हा त्या ठिकाणी, या ठिकाणी उत्तरसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे, भू संशोधकांच्या सागरी सफरीचा मार्ग अशा प्रकारे त्या ठिकाणी लिहून अंडरलाईन करायचा. त्यानंतर नव्या भूमीचा शोध कोणत्या खलाशांचा सागरी मार्ग या नकाशात दिलेला आहे, कोणकोणते दिले आहे या ठिकाणी उत्तर दिले, वास्को द गामा, मॅगलेन, अमेरिगो वेस्पुसी, डकी. तर आपण नकाशामध्ये सुद्धा पाहू शकतो आहे की नाही, तुम्ही पाठ्यपुस्तकातील नकाशात सुद्धा निरीक्षण
करायचे आहे विद्यार्थी मित्र, आणि याची या ठिकाणी आपण उत्तरं दिलेली आहेत, याचा वेळोवेळी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 5 नकाशे आहेत, 5 पैकी कोणताही त्या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये। त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रश्न काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि उत्तरंसुद्धा सूची दिलेली आहे, वेळोवेळी स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी। त्यानंतर वास्को द गामा कोणत्या मार्गाने भारतात पोहोचलेला आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर प्रश्न 6 जो आहे, 1498 वास्को द गामा कोणत्या बंदरात पोहोचला, या ठिकाणी कंसात उत्तर दिलं, पण आपल्याला उत्तर असं कंसात लिहायचं नाही, तर खाली उत्तर म्हणून लिहून 1498 वास्को द गामा कालिकत बंदरात पोहोचला, कालिकतला अंडरलाईन करून लिहायचं आहे। या ठिकाणी उदाहरणादाखल तुम्हाला सांगितलेलं आहे उत्तर, असं वेळोवेळी स्क्रीनशॉट सर्व विद्यार्थ्यांनी काढून घ्यायचे आहेत। एकूण 12 प्रश्न या नकाशावरती काढलेले आहेत, वेळोवेळी स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी नकाशात निरीक्षण करायचं आणि त्या ठिकाणी पाहायचं आहे, सराव करायचा आहे। त्यानंतर प्रश्न 3 ब हा जो आहे, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा, 6 दिलेली असतात, 6 पैकी 4 सोडवायचे आहेत, 8 गुणासाठी आहेत। तर या ठिकाणी लातूर पॅटर्नमध्ये एक सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, ही संकल्पना चित्रे एकाच प्रकारची उत्तरासहित दिलेली आहेत, तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित दिलेली आहेत, पण ती वेगवेगळ्या आकाराची प्रकाराची असू शकतात। उदाहरणार्थ चौकोनी, आयताकृती, वर्तुळाकार, कालरेषा इत्यादी प्रकारे संकल्पना चित्र असू शकतात। आणि हा प्रश्नसंच त्या ठिकाणी आपल्याला नमुनेदाखल तयार केलेला आहे, परिपूर्ण अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाचं वाचन करायचं आहे। आणि हे संपूर्ण संकल्पना चित्र जे आहे विद्यार्थी मित्र सर्वात महत्त्वाचं जसं आहे तसं आपल्याला आकृतीपत्रिका आराखड्यामध्ये जशा प्रकारचं येईल त्या प्रकारचंच पेन काढायचं आहे। आणि आता या ठिकाणी आपण फक्त वहीमध्ये काढून सराव करायचा आहे, या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत, तर तुम्ही वेळोवेळी स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे विद्यार्थी। त्याचं दुसऱ्याचं उत्तर या ठिकाणी खाली दिलेलं आहे, तर लिहायचं आहे, परंतु असं उत्तर लिहायचं नाही आपल्याला, त्या संकल्पना चित्रामध्येच उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आणि त्याला अंडरलाईन करायचे आहे। याचं संपूर्ण मार्गदर्शन क्वेश्चन बँक भाग 1 आणि 2 लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। वेळोवेळी स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे। त्यानंतर तिसरं संकल्पना चित्र, पण हे उत्तर लिहित असताना कोणत्या संकल्पना चित्रामध्ये बेलच्या पुढेच लिहायचं आहे, रोलर, सिलेंडर, प्रिंटिंग अशा प्रकारे त्या ठिकाणीच आपल्याला उत्तर लिहायचं आहे। बेल कंसा चौकटीमध्येच टिंबटीमधील जेम्स वॅट स्टीम इंजन, त्या रॉबर्ट फुलटन त्यानंतर जॉर्ज स्टीफन्सन यांनी पहिले रेल्वे इंजिन त्या ठिकाणी तशा प्रकारे आपण चौकटीमध्येच लिहायचं आहे। या ठिकाणी उदाहरणादाखल खाली उत्तरं दिलेली आहेत तुम्हाला, पण आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये लिहित असताना सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की त्या चौकटीमध्येच संकल्पना चित्रामध्येच उत्तर लिहायचं आहे, खाली उत्तर लिहायचं नाही। त्यानंतर पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 4 अ टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा। तर हा आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये 6 गुणासाठी विचारला जातो, 5 विचारतात, 3 सोडवायचे प्रत्येकी 2 गुणाचे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत। प्रबोधन युग, धर्मयुद्धे, कॅथोलिक चर्च, औद्योगिक क्रांती, भांडवलशाही, आर्थिक राष्ट्रवाद, मानवतावाद, युरोपातील धातू विज्ञान, या सर्व प्रश्नाचं तुम्ही
सराव करायचा आहे आणि कशा प्रकारे लिहायचे आहेत याचा व्हिडिओ आपण क्वेश्चन बँक हिस्ट्री व्हिडिओ पार्ट 1 आणि पार्ट 2 याचे दोन्ही लिंक या ठिकाणी दिलेले आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते पाहायचं आहे. त्यानंतर प्रश्न चौथा ब, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. हा 9 गुणासाठी असतो, 5 पैकी 3 सोडवायचे आहेत आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, आणि प्रत्येकाला 3 गुण आहेत. उदाहरणादाखल आपण या ठिकाणी पाहू, मध्ययुगीन युरोपमध्ये नवयुगाची सुरुवात झाली अशा प्रकारे उत्तरामध्ये सुद्धा लिहायचं, खाले अंडरलाईन करायचं कारण म्हणून, कारण त्याचे खालील प्रमाणे आहेत अशा प्रकारे लिहून कारण 4 ते 5 आपल्याला लिहायची आहेत कारण विद्यार्थी मित्रांनो, आणि याचं वेळोवेळी स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. त्यानंतर यानंतर पुढे आपण घेऊ जाऊ, समोर 1 राहिलेला आहे 9वा. युरोपियन लोक स्वतंत्रपणे विचार करू लागले. त्यानंतर प्रश्न 5वा, तुमचे मत नोंदवा. हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि 5 पैकी 3 सोडवायचे आहे, तर 9 गुणासाठी प्रत्येकी 3 गुणासाठी कृतीपत्रिका आराखड्यामध्ये हा विचारला जातो. आणि याचं उत्तर लिहित असताना 18व्या शतकात युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला अशा प्रकारे वाक्य उत्तरामध्ये लिहायचं आहे, अंडरलाईन करायची आहे, आणि याविषयी माझे मत खालीलप्रमाणे अशा प्रकारे लिहायचं, आणि पुस्तकाला आधार घेऊनच त्या ठिकाणी आपलं मत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंदवायचं आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि जास्त सविस्तर माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्वेश्चन बँक पार्ट 1 आणि पार्ट 2 त्याच्या लिंक दिल्या आहेत, ते व्हिडिओ पाहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा, प्रश्न 6वा हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा. हा जो प्रश्न आहे आपण दीर्घोत्तर, पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. हा 10 गुणासाठी आहे, 3 प्रश्न विचारले जातात, 2 लिहायचे आहेत या ठिकाणी. या ठिकाणी उदाहरण दाखल घेऊत आपण, धर्मयुद्धाची कारणे व परिणाम लिहा, अशा प्रकारे स्पष्ट करा. तर या ठिकाणी 2 भाग आहेत त्याचे, धर्मयुद्धाची कारणे 1 आणि त्याचे परिणाम. या प्रश्नासाठी 5-5 गुणाच्या थोडक्यात पार्श्वभूमी लिहायची, धर्मयुद्धे म्हणजे काय, धर्मयुद्ध किती झाली याविषयी माहिती लिहायची, आणि त्यानंतर धर्मयुद्धाची कारणे, धर्मयुद्धाची कारणे लिहिल्यानंतर दुसरा मुद्दा धर्मयुद्धाचे परिणाम अशा प्रकारे लिहायचं आहे. याचं सविस्तर माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिलेला आहे, आणि याचंसुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 7वा, खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये 5 विचारले जातात, कोणते 3 लिहायचे आहेत, 15 गुणासाठी प्रत्येक प्रश्नाला 5 गुण आहेत या ठिकाणी. धर्मयुद्ध यांना पाठिंबा, आता कोणकोणा दिलेला आहे, सामान्य जनता, रोमन सम्राट, धनिक, व्यापारी. धर्मयुद्ध म्हणजे काय, थोडक्यात लिहायचं, धर्मयुद्ध किती झाली, आणि त्यानंतर धर्मयुद्धांना सामान्य जनता हा मुद्दा लिहायचा, त्यांनी कशाप्रकारे पाठिंबा दिला, का कारण दिला, काय कारण आहे, रोमन सम्राटांनी का पाठिंबा दिला याच्याविषयी माहिती लिहायची. प्रत्येक मुद्दा लिहून अंडरलाईन करून त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. हे तिन्ही मुद्दे एकाच प्रश्नाची आहेत, हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. त्यानंतर प्रश्न 3रा, आर्थिक राष्ट्रवाद यामध्ये अर्थ समाविष्ट बाबी परिणाम. त्यानंतर भौगोलिक शोध व माहिती. त्यानंतर युरोपातील प्रबोधन काळ. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला सूचना सांगितलेल्या आहेत, कंसातील शब्द हे उत्तरे दर्शवितात, सर्व संचातील जोड्या दुरुस्त आहेत. त्यानंतर याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला हा लातूर पॅटर्न संच
वापरण्यासाठी योग्य प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी होऊ शकते। आणि हा प्रश्नसंच नमुन्यादाखल तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। परिपूर्ण अभ्यासासाठी पाठ्यपुस्तकाचे वाचन करणे तुम्हाला आवश्यक आहे। आरोग्याची काळजी घेऊन परीक्षेचा ताण न घेता अभ्यास विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी चालू ठेवावा। आणि या प्रश्नसंचामध्ये अनावधानाने काही चुका निदर्शनास आल्या तर शिक्षक विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाच्या सहाय्याने या दुरुस्त करायच्या आहेत। आणि सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशासाठी हार्दिक शुभेच्छा। अशा प्रकारे प्राध्यापक गिरी व्ही एम, श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय, रेणापूर यांनी हा प्रश्नसंच तयार केला आणि त्याला सहाय्य या ठिकाणी वेळोवेळी सहाय्य सरांनी जशा प्रकारे या ठिकाणी सहाय्य करण्यास माझी निवड केली त्याबद्दल अजून पुन्हा एकदा आदरणीय प्राध्यापक गिरी व्ही एम यांचे अतिशय मी आभारी आहे। आणि याला सहाय्य केलेला आहे मी प्राध्यापक संतोष कुमार रंगदार, हुतात्मा जयंत्र पाटील, उच्च माध्यमिक विद्यालय, हिमायतनगर। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।